तर ही होती किल्ला टीमची एक छोटीशी झलक, एक छोटासा प्रिव्ह्यू. चित्रपट 26 जूनला रिलीज होतोय आणि चित्रपटाची संपूर्ण टीम आमच्या ऑफिसमध्ये आहे. लेट्स हॅव अ टॉक विथ देम. त्यांना विचारूया की किल्ल्याची मोठी झलक काय असणार आहे आणि कशी असणार आहे. हाय, हॅलो, तुम्ही सर्वजण आज राश्रीच्या ऑफिसमध्ये आहात, राश्री मराठीच्या. आणि खूप खूप मी इथे ऑफ स्क्रीन खूप खूप मजा पाहिलेली आहे. आणि आत्ता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो मला विचारायचा आहे तुम्हाला, की तुम्हा सर्वांचं अमृता मॅमशी रिलेशन कसं आहे, कारण इथे फार ते मस्त दिसतंय, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं काय सांग. तेच जास्ती बोलतील या विषयावर मला असं वाटतंय. म्हणजे तसं सांगायला गेलं तर चित्रपटात माझं फक्त ह्याच्याशी नातं आहे आणि ते आई आणि मुलाचं असं नातं आहे, पण ह्या सगळ्यांशी माझं काय नातं आहे तेच सांगतील. ते आमची ताई आहे, मैत्रीण आहे, आई आहे, सगळं आहे. आम्ही तिला सगळ्या गोष्टी शेअर करतो, म्हणजे आमची भांडणं, आमची मारामारी वगैरे, आणि आमच्या सीन्समध्ये जर आमचं लक्ष नसेल लागत तर आम्ही ते सुद्धा तिला बऱ्याच वेळा शेअर करतो. तर अशा प्रकारे तुम्हाला खरं बोलायचं, जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटायला गेलो होतो तेव्हा तिची गाडीतनं बाहेर आली तिच्या आणि हाय असं तिने एक मोठा हाय केला. मला ती माझ्या बाबांची मैत्रीण निघाली कॉलेजमधली, त्यामुळे एक मला दडपण असं काही आलं नाही आणि कॉन्फिडन्स होता की अरे बाबांची मैत्रीणच आहे आपल्या. नाही नाही, दडपण तर नाही झालं, नंतर मस्त वाढ डोक्यावर पण बसला असतो नाही का. आता काय पण खरंच तिने आम्हा 5 जणांचा तिचीच मुलं असल्यावर का तिने आमचा सांभाळ केला आहे. आणि आम्हाला काय हवं नको आहे, म्हणजे एखादा जेवणाचं केटरिंग पावसाळ्यात होतं ना, तुम्ही रोज उसळी होत्या ऑलमोस्ट, त्यामुळे मग ती तिने तिचं असं काहीतरी वेगळं आणलेलं असायचं, लोणचं म्हणा किंवा असं, मग ती आम्हाला द्यायची की हे नाही आवडलं तर हे घे, असा तिने आमचा सांभाळ केला. अमृता मावशी आमच्याबरोबर खूप फ्रेंडली राहायची आणि आम्ही पण तिच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायचो. आम्हाला म्हणजे अर्चित असं म्हणला, खाण्याच्या वेळेस आम्हाला सगळं रोज एकच जेवण असायचं आणि तेव्हा मस्त काहीतरी अमृता मावशी खेकडे बिकडे किंवा अशी नॉनव्हेजची भाजी वगैरे आणायची, आणि तसं आम्ही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आम्हाला त्याचा हेवा वाटायचा. अरे आज म्हणालास तू, मला मी तुझ्यासाठी काहीतरी व्हेज आणलंस तर मला मला लक्षातच नाही आलं, आय एम सो सॉरी. आता तू आल्यावर मग काय बोलणार. ह्या मुलांनी मला खूप शिकवलं, म्हणजे एकाग्रता जी यांची, म्हणजे म्हणजे विशेषतः आता बघ इमोशनल शॉर्ट असेल तर आपण काय करतो, आपण उगीच कॉन्सन्ट्रेशन वगैरे करतो, हे तसं नाही करत, हे शेवटपर्यंत दंगा करत राहतात पण ते शॉर्ट चांगला देतात. सो ही जी एकाग्रता आहे ना, म्हणजे की शेवटपर्यंत जरी काही चालू असलं तरी एकदा ॲक्शन म्हणलं की ते ज्या पद्धतीने ट्रान्सफॉर्म व्हायचं, ज्या पद्धतीने त्या भूमिकेत घुसायचं, हे माझ्यासाठी खरोखर पाठशाळा होती. हा चित्रपट तुम्ही जो शूट केला आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक वेगळे मौसम पाहिलेत, वेगळे ऋतू पाहिलेत, किल्ला होता आणि किल्ल्यावरती तुम्ही पावसाळा अनुभवलाय आणि त्यात सगळं शूट झालंय, कसा होता तो एक्सपिरियन्स त्या गडावरती पावसात? म्हणजे मी ट्रेलरमध्ये पाहूनच इतकं छान वाटतं, तुम्ही तर एक्सपिरियन्स केलात, कसं वाटलं? जुलै महिन्यात माझ्या एकटाच एक आठवड्याभराचं एक छोटंसं शेड्यूल त्यांनी काढलं होतं, म्हणजे मी एकटाच माझ्या त्यांनी काही सोलो शॉट्स घेतले की मी असा पळतोय, मी असं इथे रडतोय, इथे हाका मारतोय, तर तेव्हा वेड्यासारखा पाऊस होता, तुफान पाऊस होता, म्हणजे असं एकदम छान वातावरण आहे, असं शॉट देता देता एकदम वादळच येतं, असं काहीच्या काही चालू होतं तिथे. आणि मग तो किल्ला मी खूप फिरलो, सगळा फिरून काढला अख्खा, त्यामुळे मला सगळं माहिती होतं की कुठे काय, इथे कशाचा शोध लागला, इथे काय होतं आधी वगैरे. त्यामुळे जेव्हा दुसऱ्यांदी ही सगळी मंडळी, म्हणजे जेव्हा मी परत त्यांच्याबरोबर आलो तेव्हा त्यांचा मी टुरिस्ट गाईड होतो, त्यांना मी सांगायचो की इथे असं झालं होतं, इथे असं झालं होतं, इथे हे सापडलं होतं, त्यामुळे मला खूपच मजा आली. काय काय शोध लावले, म्हणजे विजयदुर्ग जो आम्ही किल्ला घेतला तिथे एक भुयार आहे, ते अंडर वॉटर कुठेतरी मिळतो, एका वाड्यात ते मिळतं आणि त्या वाड्याचे जे ते तिथे जे राहायचे विजयदुर्ग किल्ल्यावर त्यांचे ते पूर्वज, त्यांचे ते वंशज, तर त्यामुळे त्यांच्या वाड्यात ते भुयाराचं मुख्य द्वार आहे, पण त्याच्यात आता गाळ साचला आहे, ते आता बंद आहे म्हणजे. आणि विजयदुर्गावर हेलियमचा शोध लागला आहे, हा एक सगळ्यात मोठा माझ्यासाठी हे आम्हाला तिथे सांगितलं होतं. मला आठवतं हा सगळ्यांचा गाईड होता, हा माझा गाईड होता किल्ल्यात. म्हणजे काय झालं की ह्या सगळ्यांचं आधी शूटिंग विजयदुर्ग नावाच्या किल्ल्यात आम्ही शूटिंग केलं, म्हणजे किल्ल्याचा जो पोर्शन आहे या चित्रपटात,
सो तेव्हा काय काय कारण होतं मला माहीत नाही, हे सगळे याच्याशी भांडले होते आणि हा युवराजची भूमिका करतोय. आणि किल्ल्यातला जो सीन आहे त्याच्याही थोडासा तो युवराज बाजूला पडलाय असंच आहे त्या सीनमध्ये. सो ह्याला बहुतेक कोणीच याच्याशी खेळत नव्हतं वगैरे, तर हा एकदम हॉटेलमध्ये माझ्या रूममध्ये आला म्हणून म्हणाला की तुला मी किल्ल्याची सैर घडवू का? तर मी म्हणलं अरे काय म्हणजे काय झालं, तेव्हा मला काही बोलला नाही. तो म्हणला चल ना मस्त आहे किल्ला, मी तुला दाखवतो. आणि ह्यानी मला इतका मस्त दाखवला विजयदुर्ग हा किल्ला की हे बघ मावशी इकडे हे भुयार आहे, इकडून बघ तसा समुद्र दिसतो असं. आणि हा माझा एक छोटा गाईड तेव्हा तर ते अजून छोटूसं होता, आता तो एकदम ताड उंच झाला आहे खूपच. आणि हवे तो वेगळाच वाटतो कुठेतरी, हा सिनेमात असलेला हा मुलगा नाहीच वाटत असं आहे, एकदम उंच्या सगळ्यांच्याच वाढल्यात म्हणजे. पण ह्यानी घडवलेली विजयदुर्गची सैर मी कधीच नाही विसरणार. आणि मला तिथला अजून एक असं सांगावं असं वाटतं की तिथे जो 15 ऑगस्टच्या दिवशी 26 जानेवारीच्या दिवशी जो तिरंगा फडकवला जातो ना, तो दिल्लीवर जो लाल किल्ल्याचा इथं जो झेंडा असतो ना त्याच्या त्याच्या खालोखालचा दुसरा पहिला लाल किल्ल्यावरचा आणि दुसरा विजयदुर्गावरचा ते खाडी आहे ना त्याला लागूनच. तर तिथे त्यांनी तिथले जे सेनापती होते त्यांनी तिथे एक भिंत बांधलेली की ती जेव्हा ओहोटी येते तेव्हा ती दिसतच नव्हती. आणि ते इंग्रजांची बोट कशी असते अशी खन्नट टोकदार असते ना, त्यामुळे त्या येऊन तिथे अशा धडकायच्या आणि ते तिथपर्यंत येऊ शकायच्या नाही किल्ल्यावर. आणि हा शोध आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी त्यांना ते कळलं की असं असं आहे, तोपर्यंत त्यांना अजिबात हे कळलं नव्हतं की तिकडे आहे. तेव्हा जेव्हा ती भिंत बांधली होती तेव्हा त्या यशपालदांनी सांगितलं की त्या जीवात एक असा स्क्विड सारखा एक प्राणी असतो, ते त्याला चिकटून ती अजून इतकी कडक झाली की आता टायटॅनिक सुद्धा फोडू शकत नाही इतकी त्याची ताकद झालेली. तिथला जो एक दरवाजा आहे त्या गोमुख दरवाजा म्हणतात, तो कसा आहे की इथं जर दरवाजा आहे तर त्याला येताना इकडून येऊन वळून यावं लागतं, त्यामुळे जरी दरवाजा फोडायचा म्हणला दुश्मन तर लाकूड वगैरे घेऊन तर पळत पळत येऊन त्या टर्न घ्यावं लागेल जे त्याचा स्पीड कमी होईल, स्पीडच कमी होईल तिथे त्याचा, त्यामुळे एवढं फोडताच येणार नाही. हो मारायला गेलं की अडकते कशी चेंज होऊ शकते. सो त्या टाईपमध्ये तो दरवाजा बनवला होता आणि तो खूप काहीतरी जाड आणि त्याला काटेही लावले होते की हत्तींनी जरी अटॅक करायचा विचार केला तिथे लागेल असं त्या प्रपोर्शननी ते तिथे सळे लावले. त्याच्या समोर एक असं बेटासारखं आहे आणि तिथं काय करायचं की आता म्हणजे आपले जे असतात ना हेर वगैरे ते सांगतायत की आता हे करणार आहेत वगैरे हल्ला वगैरे, तर मग ते दुसऱ्या बेटावर ते मशाली वगैरे पेटवून द्यायचे आणि इकडच्या किल्ल्यावरचं सगळं बोल आणि त्यामुळे मग ते तिकडं मारायचं. गोमुखी दरवाजाचा अजून एक फायदा म्हणजे तिकडे हत्ती नाही जाऊ शकत, कारण तो असा कर्व दरवाजा आहे की हत्तींना स्पीड घ्यायला जरी मागे यायला लागतं किंवा त्यांना धडक मारायला स्पीड लागतो तर त्या कर्ववर त्यांना स्पीड नाही घेत चढपणे. आणि शिवाजी महाराजांनी जी लढाई विजयदुर्गावर लढली ती प्रत्येक लढाई ते जिंकले होते. आणि मला असं वाटतं आपला किल्ला पण विजयदुर्गावर शूट झालाय, सो सगळ्या लढाया जिंकल्या जातात त्या अर्थी किल्ल्याची लढाई पण आपण जिंकणार. ये नक्कीच. तुम्ही सर्वांनी छान एक छान सेगमेंट झालं आपलं की खूप किल्ल्याबद्दल नॉलेज. मला फार आनंद आहे की तुम्ही मुलांनी फक्त शूट नाही केलं तर त्याच्याबाबतची माहितीही गेली, हे आजकालच्या मुलांमध्ये फार कमी आढळतं जे तुमच्यामध्ये आहे. सो लॉंग वे टू गो यू गाईज, ऑल द बेस्ट.